नमस्कार मित्रांनो, तर फायनली आजचा ट्युटोरियल व्हिडिओ आलेला आहे। तर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल ओवर प्रेस करा। तर अशा प्रकारचा नवनवीन ट्युटोरियल व्हिडिओ आपण आणतच असतो आणि व्हिडिओचे सर्व मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथे तुमचे प्रश्नांचे उत्तर मी नक्कीच देईल। तर चला मित्रांनो, जराही बगबग न करता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात पहिले तुम्हाला व्ही एन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ॲप ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला खाली प्लसचं आयकॉन दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट करायचं आहे आणि सर्वात पहिले आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला एकूण 30 फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। तर सर्व फोटो तुम्हाला सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला फोटोच्या लास्टला यायचा आहे व्हिडिओच्या, त्यानंतर तुम्हाला इथे इनपुट टायटल अशा प्रकारचा जो लोगो दिसतो आहे ॲपचा तो तुम्हाला डिलीट करायचा आहे, त्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचा आहे आणि तुम्हाला वर ओरिजिनलचा जो रेशो दिसतो आहे तिथून तुम्हाला रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला इथे कसा वाटेल तसा तुम्ही रेशो सिलेक्ट करून घेऊ शकता। तर मी इथे 9.16 रेशो आहे तो सिलेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, तुम्हाला या फोटोची ड्युरेशन कमी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि खाली ट्रिमचा ऑप्शन दिसतोय, त्या ट्रिमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे 3 सेकंदाची ड्युरेशन आहे त्या फोटोची, तर तुम्हाला ही कमी करायची आहे। तर इथे 0.30 सेकंदची ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथे ठेवायची आहे, पण सर्व फोटोंची ड्युरेशन आहे ती तुम्हाला 0.30 सेकंदची ठेवायची आहे, त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा सेकंड फोटो येईल, त्यानंतर पुन्हा तुम्हाला 0.3 सेकंदचं जे इथे ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचं आहे, त्यानंतर पुढचा फोटो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला पटापट सर्व फोटोंची ड्युरेशन कमी करून घ्यायची आहे। तर त्या फोटोची साईज आहे ती तुम्हाला इथे कमी होताना दिसेल। तर आपले 30 फोटोची ड्युरेशन आहे ती कमी करून झालेली आहे, त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे काही फोटो आहेत ते फास्ट करताना राहून गेले, त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं आहे आणि ते पुन्हा ट्रिम करून घ्यायचे आहे। तर मी पुन्हा 0.3 सेकंद करून घेतो। तर 3 फोटोची ड्युरेशन आपली चुकून राहिलेली आहे। तर अशा प्रकारे फोटो आहेत ते त्याची साईज कमी करून घ्यायची आहे। तर त्यानंतर ते फोटो ते तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहे, ते तुमचे फोटो ॲडजस्ट नसतील तर ते तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहेत। तर फोटो ॲडजस्ट करून झाल्यानंतर ते तुम्हाला एक्सपोर्ट करायचे आहे, तर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात जो एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतोय वर तिथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ एक्सपोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट करायचा आहे आणि जी व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केली आहे तीच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा इथे घ्यायची आहे। तर आपली 8 सेकंदाची व्हिडिओ तयार झालेली आहे, ती तुम्हाला इथे पुन्हा घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे ती व्हिडिओ आपण घेतलेली आहे, त्यानंतर तुम्हाला पुढे ब्लॅकवाली PNG दिसेल ती डिलीट करून टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला टॅप टू ॲड म्युझिकवर क्लिक करायचं आहे, म्युझिकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मी दिलेले सॉन्ग आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर पुन्हा राईट क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सॉन्ग इथे ॲड होईल, त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला स्पीडचा ऑप्शन दिसतोय त्या स्पीडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ग्राफ दिसतोय, तर त्या ग्राफचे पोझिशन आहे ते मी जसे सांगेल तसेच तुम्हाला इथे सेट करायचे आहे। त्यासाठी तुम्हाला इथे पहिले सर्कल दिसते ते अशा प्रकारे तुम्हाला इथे खालची डॉट डॉटवाली रेष दिसते ते आणायचं आहे। त्यानंतर हे सेकंडवाले इथे जसा मी इथे ग्राफ सेट करतोय तसाच तुम्हाला इथे सेट करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे ग्राफ सेट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला पुन्हा प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि तीच व्हिडिओ पुन्हा तुम्हाला इथे ॲड करायचे आहे। तर इम्पोर्टेड दिसतं तिथेच तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि तीच व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केली तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा स्पीडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रेग्युलरमध्ये जायचं आहे व रेग्युलरचं ऑप्शन दिसतोय,
तर इथे जायचं आहे आणि तुम्हाला इथे 4x चा स्पीड करायचा आहे, तर इथे 4x चा दिसतोय स्पीड, तिथे क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्याच व्हिडिओ तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्याची डुप्लिकेट व्हिडिओ करायचा आहे। त्यानंतर तुम्ही डुप्लिकेट केलेल्या व्हिडिओवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे स्पीडचं ऑप्शन दिसतोय, तिथे तुम्हाला 6 स्पीड दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आहे। तर त्यानंतर ती व्हिडिओ आहे ती तुम्हाला पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि इथे पुढचे व्हिडिओ आहे ते तुम्हाला स्पीड त्याचा 8x करायचा आहे। तर 8x स्पीड केलेली जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला 5 ते 6 वेळा डुप्लिकेट करून घ्यायची आहे। तर मी इथे 5 वेळा डुप्लिकेट केलेली आहे, 1 2 3 4 5, तर पुन्हा एकदा मी ही डुप्लिकेट करून घेतो आहे। तर 6 वेळा डुप्लिकेट झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे 6 फोटो ॲड करायचे आहेत। तर मी इथे 6 फोटो ॲड केलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला जो सिंगलवाला फर्स्ट इमेज आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि तो खाली ट्रिमचा ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचा आहे आणि ह्याची ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथे 2 सेकंद करून घ्यायचं आहे। तर मी इथे 2 सेकंद करून घेतो। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे 2 सेकंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पुढचा इमेज घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा नेक्स्ट फोटो येईल, त्याची ड्युरेशन सुद्धा तुम्हाला इथे 2 सेकंद करून घ्यायचे आहे। त्यानंतर पुढचा फोटो घ्यायचा, त्यानंतर तुम्हाला असे जे फोटो आपण 5-6 फोटो ॲड केलेले आहेत त्यांना त्यांची ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथे 2 सेकंद ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे 2 सेकंदची ड्युरेशन करून झाल्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे सॉन्ग ऐकायचं आहे। तर इथून आपली म्युझिक स्टार्ट होत आहे गणपती बाप्पा मोरया नंतरचे। तर इथे फोटो तुम्हाला ते स्प्लिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जो पुढचा पार्ट तुमचा स्प्लिट केलेल्यातला पुढचा पार्ट आलेला आहे तो तुम्हाला इथे डिलीट करून घ्यायचा आहे। त्यानंतरचे पुढचे इमेज आहेत त्यांना एक इफेक्ट लावायचा आहे, त्यासाठी तुम्हाला जो पहिला इमेज आहे तुमचा सिंगलवाला त्यावर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला खाली झूमचा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचा आहे आणि झूम आउटवाला ऑप्शन तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा सेकंड फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आहे आणि झूममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला झूम इनवाला इफेक्ट लावायचा आहे। अशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटोंना इफेक्ट लावायचा आहे, झूम आउट आणि झूम इन। त्यानंतर इफेक्ट लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसतोय, जे आपली सिंगल इमेज आहे तिथे पहिला इमेज आहे ते सर्वात पहिला, ते तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसतोय त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे झूमवाला इफेक्ट दिसतोय तो लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे पुढच्या इमेजच्या इथे प्लसचा आयकॉन दिसतोय त्यावर क्लिक करायचं आहे आणि झूम इनवाला इफेक्ट लावायचा आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व इफेक्ट लावायचे आहेत झूम आणि झूम इनचे। तर इफेक्ट लावून झाल्यानंतर तुम्हाला टॅप टू ॲड स्टिकरवाला जो ऑप्शन दिसतोय तिथे जाऊन तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोमधून ब्लॅकवाली PNG ॲड करायची आहे। तर अशा प्रकारची ती PNG आहे ती तुम्हाला अशा प्रकारे मोठी करायची आहे आणि ती तुम्हाला आणि ती अशा प्रकारे खाली लावायची आहे। त्यानंतर ती PNG तुम्हाला लास्टपर्यंत सरकवत लिहायची आहे। तर अशा प्रकारे लावून झाल्यानंतर तुम्हाला त्याच प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि मी दिलेली तुम्हाला इथे PNG ॲड करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला इथे खाली सेट करायची आहे। आणि तुमचा इथे लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर आपली व्हिडिओ तयार झालेली आहे। त्यानंतर तुम्हाला वर एक्सपोर्टचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रिझोल्यूशन आहे ती तुम्हाला कोणतेही सेट करून घ्यायचे आहे तुमच्या मोबाईलनुसार। त्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमची व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल।